आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील 22,000 मताधिक्याने निवडून येतील. निपाणी मतदारसंघात परिवर्तनाची वारे वाहू लागले. मोदींकडून समाजाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत कर्नाटकात भाजपाला येऊ देऊ नका. निपाणी मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून काकासाहेब पाटील 22,000 मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार यांनी केला. गळदगा येथे प्रचार सभेत बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, निपाणी मतदारसंघ टिकवून ठेवण्याचं काम केवळ माजी आमदार काकासाहेब पाटील यांनीच केलं आहे. त्यांनी या मतदारसंघाला काळमावाडी पाणी करार सारख्या अनेक शाश्वत योजना दिल्या आहेत. भाजपचे आमदार जोल्ले यांनी 750 कोटींचा विकास केल्याचा दावा खोटा आहे. यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निधींचा समावेश आहे. शिवाय मी माझ्या भोज जिल्हा पंचायत मधून 1,05,00,000 विकास केला आहे. शिवाय मुख्यमंत्री निधी अशा अनेक विकासासाठी निधी काँग्रेस पक्षाचे सरकारने दिला असता त्या 750 कोटींचा विकास कसा करू शकतात असा सवाल राजेंद्र पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हात बळकट करण्यासाठी आणि निपाणीचा विकास साधण्यासाठी काकासाहेब पाटील यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन राजेंद्र पवार यांनी महानकारी न्यूजशीच्या बोलताना केले. महानकारी न्यूजसाठी गळदगावहून कृष्ण आर्गे. आपण निपाणी मतदारसंघातील भोज जिल्हा पंचायत या परिसरामध्ये आहोत. आपल्यासोबत भोज जिल्हा पंचायत सदस्य व या भागातील धराडीचे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेंद्र वडर पवार साहेब आपल्यासोबत महानकार्याशी चर्चा करण्यासाठी ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया की निपाणी मतदारसंघातील येत्या 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात कोणत्या पद्धतीने काँग्रेसची रणनीती आहे आणि विरोधकांच्या प्रश्नाला त्यांनी कोणत्या पद्धतीने उत्तर देत आहेत आपण या ठिकाणी जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं महानकार न्यूज चॅनलच्या या मुलाखत खास मुलाखतीसाठी स्वागत करतो आणि तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो की निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी काका पाटील यांची निवड करावी अशी काँग्रेस पक्षाची व आपल्या सर्वांची प्रचार सभेत एक अजेंडा समोर ठेवून आपण प्रचार करत आहात, लोकांच्याशी संपर्क साधत आहात, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? काका पाटील साहेबांनी 15 वेळा आमदार होते निपाणी भागाचे. त्यावेळी ज्यांनी काही महत्वाचे जे कामं केल्यात हे लोकांनी माहितीच आहे का, म्हणजे त्यामधलं प्रामुख्यानं काळंबोळी करार असू दे, जे काही आपलं आता शेतीमाल आता हिरवंगार दिसत आहे, हा हिरवंगार दिसण्याचे कारणीभूतच काका पाटील साहेब आहे का, म्हणजे ते काळंबोळी करार जर ना केले नसतं तर इथं पाणी चाललं नसतं, त्यासाठी हे महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि एक म्हणजे महत्वाचा मुद्दा, निपाणी मतदारसंघ टिकवण्याचं काम हा आमदार काकासाहेब पाटील यांनी महत्वाने केलेलं आहे, नंतर निपाणी मतदारसंघ हा टिकतच नव्हता. ज्यावेळी चुनावणी आयोगाचे सगळे अधिकारी दिल्लीत म्हणो किंवा बेंगळुरूमध्ये आले असताना ज्यावेळी निपाणी विधानसभा मतदारक्षेत्राचे टिकवण्याचे काम आणि त्या संदर्भात प्रश्न मांडत असताना यांनी भरपूर असे कागदपत्र गोळा करून निपाणी मतदारसंघ टिकवण्याचं काम हा एकमेव काकासाहेब पाटलांनी केलेलं आहे. काकासाहेब पाटलांच्या या विकासाबद्दल आपण सांगितल्याप्रमाणे विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी येत्या गेल्या 5 वर्षांमध्ये 750 कोटीची विकास कामे या मतदारसंघात राबल्याचे त्यांनी सांगून मतदारांना मतदारांची मने वळवण्याचे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या विकासाच्या एक अजेंडा समोर त्यांनी निवडणूक लढवत आहेत, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? विद्यमान आमदार खोटं आणि फक्त जाहिरातबाजी करत आहेत का, म्हणजे 750 कोटी खर्च करून मी विकास केलोय हे साध्यच नाही का, म्हणजे एका आमदाराला 1 वर्षाला 2 कोटी येत होते, 2 कोटी म्हणजे 5 वर्षाला 10 कोटी झालं. 10 कोटी विकास करत असताना आमचं सरकार काँग्रेसचे असल्या कारण इथं आमदार बीजेपीचे आहेत किंवा काँग्रेसचा हे विचार न सिद्धरामय्या साहेबांकडे करता ग्रामीण भाग विकास होऊ दे म्हणून सगळं विकास कामाचे जे काही अमाऊंट आलेलं आहे किंवा पैसा आलेला आहे ते काँग्रेस सरकारने केलेलं आहे का, म्हणजे त्यांनी जर इकडे जर लक्ष दिलं नसतं सिद्धरामय्या साहेबांनी तर विकास साधू शकला नसता. आणि जे काही ते खोटं सांगत फिरालेत, तुम्ही पहा जे काय आतापर्यंत शशिकला जोल्लेने काम केलेत
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने किंवा पीए लोकांच्या हात एक त्यांच्याकडे कार्यकर्ते सुद्धा नाही, प्रचार करायला कार्यकर्ते नाहीत, फक्त त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांना पगार देऊन प्रचार करत सुटलेले आहेत. सिद्धरामय्या साहेबांनी गेल्या काही महिन्याच्या मागे शेतकऱ्यांसाठी 50,000 कर्जमाफी केली आहे, पण असं शेतकऱ्यांचा आरोप आहे की अद्याप ती कर्ज पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, या संदर्भात काय सांगू सर? नाही नाही तसं काय नाही, डीसीच्या बँक थ्रू जे सोसायटी असतील तिथं जमा झालेल्या आहेत. सिद्धरामय्या साहेबांनी हा महत्वपूर्ण काम हाती घेतलेलं आहे. जे काय आता पलीकडचे महाराष्ट्र सरकार आहे तिथं सुद्धा कर्जमाफी केलं म्हणतात, तर तुम्ही फॉर्म ते बघा, त्या फॉर्म मध्ये काय आहे. जर तुमच्या घरात शेतकऱ्यांच्या घरात टू व्हीलर जर असलं की त्यांना कर्ज माफ नाही म्हणतात. इथं कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या साहेबांनी कोण गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांना सरसकट 50,000 कर्ज माफ केलेलं आहे. 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिकोडी सभा मोठी सभा झाली, याचा परिणाम चिकोडी मतदारसंघात व निपाणी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांना होईल का? काही होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेत झाल्यानंतर आणि इतके बीजेपीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केले नाही. जे काय 2014 लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी जे काय मोदीने आश्वासन दिले खोटे आश्वासन, म्हणजे प्रत्येक अकाउंटला 15 लाख रुपये टाकतो आणि वर्षाला 2 कोटी रुपये युवा उद्योजकांनी उद्योग देतो म्हणून सांगितलेलं आहे, हे सगळं खोटं ठरलेलं आहे. लोकांनी माहीत होत चाललंय, जीएसटी म्हणू किंवा नोटाबंदीमुळे फारच गोरगरीब लोकांनी त्रास झालेला आहे. त्यासाठी बीजेपीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहे, मोदीने येणे जाण्याचा काही फरक होणार नाही. निपाणी भागाच्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांचा विशेष करून निपाणी मतदारसंघात चांगलीच एक गेल्या 15 वर्षाच्या पासून चांगली छाप होती आहे आणि 12 तारखेच्या निवडणुकीनंतर किती मताधिकारांनी ते निवडून येतील? माननीय श्रीमान काकासाहेब पाटलांनी नाही नाही म्हटलं तर 22,000 ते 20,000 मताने लीड निवडून येतील असं मी सांगू इच्छितो. 2013ची निवडणूक व आत्ताची निवडणूक यातील फरक काय असेल? 2013च्या निवडणुकीमध्ये काय झालं तर भाजपनं किंवा जोल्ल्यानं माननीय श्री काकासाहेब पाटलांना पराभूत नाही केलंय. त्यात मूळ मुद्दा एकच आहे की सुभाष जोशी सरांच्यामुळे पराभूत काका पाटील झालेला आहे. आता सुभाष जोशी सर आमच्याकडे आल्यामुळे आम्हाला बळकट आलेलं आहे, त्यासाठी आमचा विजय निश्चित आहे मी सांगू इच्छितो. निवडणुकी दरम्यान जे आपण शाश्वत विकास कामांची एक अजेंडा घेत आहे, कोणत्या कुठल्या कुठल्या प्रकारचे शाश्वत अजेंडा आपण ठेवलाय लोकांच्या समोर? पाण्याचा प्रश्न असू दे, घरांचा प्रश्न असू दे, शौचालय असू दे, लाईट असू दे. आता सिद्धरामय्या साहेबांनी सांगितले की 1 लाख लोकांनी बिनव्याजी असं शेतकऱ्यांनी बिनव्याजी पैसे 5 लाख प्रमाणे द्यायचं हे ठरवलेलं आहे. आणि पुढचा अजेंडा तुम्हाला माहित आहे काँग्रेस पक्षाचं जे काय सांगितलंय, आता गेल्या 2013च्या अजेंडामध्ये सांगितलं होतं 165 आश्वासनपैकी 155 आश्वासन पूर्ण केलेलं आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या बाजूने, गोरगरिबांच्या बाजूने, दीनदलितांच्या बाजूने हे काम करणार आहे. चिकोडी मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य व तालुका पंचायत सदस्य व निपाणी मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य व तालुका पंचायत सदस्य, विशेष करून आपण निपाणी मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य काँग्रेस पक्षाचे असून आजवर तुम्ही आपल्या कार्यकाळात किती निधीचा वापर करून विकास साधला? मी जिल्हा पंचायत सदस्य निपाणी भागात झाल्यानंतर तिथून 4 जिल्हा पंचायत आहेत, त्यापैकी 3 बीजेपीचे आहेत आणि मी एकटाच काँग्रेसचा असल्यामुळे तरी देखील एका जिल्हा पंचायत सदस्याला 12 लाख प्रमाणे अनुदान येत असते. तरी आमचं सिद्धरामय्या साहेबांनी किंवा आमच्या जिल्हा पंचायतीचे आमचे कंदाय मंत्री HK पाटील साहेबांच्या जवळपास मी भोज मतक्षेत्रामध्ये 1,05,00,000 आता काम केलेलं आहे. भोज जिल्हा पंचायत कडून तुम्ही किती मतदान लीडिंग देणार काका पाटलांना? भोज जिल्हा पंचायत जे मोठे गाव म्हणजे बेनाडी असू दे, भोज असू दे, गळतगा असू दे, या गावामध्ये कमीत कमी गेल्या वेळी जे भाजपला गळतग्याहून 2700 लीड दिलत, गळतगावून आम्ही 4,000 ते 4,500, परत भोज मधून 3,000 ते 2,500 आणि बेनाडी मधून 1,500 किंवा 2,000 असं लीड देतो म्हणून तुमच्या मार्फत मी सांगायला इच्छितो. एकंदरीत निपाणी मतदारसंघ हा परिवर्तनाचा एक वारं वाहत आहे असं म्हणण्याचा तुमचा उद्देश आहे का? परिवर्तन नक्कीच होणार का, म्हणजे आता जे स्थानिक आमदार शशिकला जोले तुम्हाला माहित असल्याप्रमाणे येत्या वेळी जर त्यांनी आमदार म्हणून निवडून आलं तर त्यांना भेटायचं तर पहिले त्यांचं कुत्र्याचं परमिशन घ्यायला पाहिजे, मग जनरल मॅनेजरचं परमिशन घ्यावी, मग जनरल मॅनेजर, मग अण्णा, मग वहिनी, असं सिस्टीम आहे. इथं असं नाही,
सामान्यातला सामान्य गोर गरीबातला माणूस सुद्धा काका पाटील साहेबांना भेटण्याची संधी येत आहे. आज बऱ्याच तुम्ही माहिती मानकऱ्याशी चर्चा करून संवाद साधला आहे. एकंदरीत आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय सांगू शकाल? मतदारांना माझं विनंती एकच आहे की परिवर्तन घडवा, नाहीतर येत्या काळामध्ये निप्पाणी भागाच्या कायापालट होऊन परत स्थानिक आमदारला जर तुम्ही निवडून दिला तर हे स्वसहाय्य अंकुशन संघाच्या मार्फत जे महिलांनी त्यांनी काय बळ हे करायला ते पार वाढत जाणार. त्यासाठी सुसज्ज जनतेने विचार करून येत्याला 12 तारखेला मान्यश्री काकासाहेब पाटील यांच्या हात या चिन्हावरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा म्हणून तुमच्या मार्फत मी सांगू इच्छितो. या ठिकाणी जिल्हा पंचायत बौद्ध जिल्हा पंचायतचे सदस्य राजेंद्र पवार वडर साहेब बऱ्याच चांगले चांगले विषय त्या काँग्रेसच्या आणि इतरही काही घडामोडी आपल्याशी सांगून मनमोकळेपणाने त्यांनी या ठिकाणी बोलले आहेत. त्यांचं मी आपल्या महान कार्य चॅनलच्या वतीने त्यांचा आभार मानतो.